नमस्कार मित्रांनो, बंधु भगिनींनो, मी जगन टोळकोटे. आपल्या टीचर टाकाटा चॅनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर करून टाका पटापट, आणि ते बेल आयकॉन दाबून टाका, म्हणजे नवीन नवीन आलेले व्हिडिओ तर लवकर दिसतील तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. नाटक होतं सगळं नाही का? तू म्हणजे रातच्या मुली सांगे बाबाजी देखत ते तुम्ही कोण मामबहिणची माऊस बहीण, माऊस बहिणची मामा काय सांगे तू, ते येणार आहे फाट्यावर लग्न उतरणार आहे, म्हणजे ते सर म्हणजे हेच होतं का ते फेल होता कार्यक्रम असं असं, म्हणजे गुंपा मावशीला आणायला जायला लागते म्हणजे फाट्यावर असं 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 आहे का ते सगळं नाटक आहे, ते सगळं खोटं खोटं आहे. तू काय कर आता, त्या फाट्यावर जाऊ नको तू, त्याच्या चिकनी डोम गेला सरळ सरळ. ही एक थैली आहे, याच्यात कपडे आहे, हे ड्रेस घालायला दिले म्हणजे लवकर या म्हणा, अजून फाट्यावर कुठे दिसलं दिसलं तर मग ओळखणार नाही का? अजून या जायची वांदी, जा आता सरळ सरळ गाडी घेऊन जा, कोणी विचारलं तर म्हणा फाट्यावर चाललो, जा लवकर घेऊन ये, अर्धा तास लागतो, जायला घालाय दूर आहे का, जा पटकन. बरं मग डायरेक्ट आता समजा चिकनी डोम गेले जातो नाही का? बरं बरं ठीक आहे, मग आता येतो मी पटकन, दे मग ती थैली देऊन दे, चल येतो मग मी. कोणाला काही सांगू नको, आपल्या तिघातली गोष्ट आहे, तिला सांगितलं नाही भानुले माहित आहे म्हणून आपण तिघं सह फक्त याचे नाही, कोणाला सांगू नको अजिबात, नाही तर मग कसं मलेच बोलते, तिला आता अन्न आहे पटकन इथं कार्यक्रम झाला की पोहोचून गेले जो काळजी नको ना, आम्ही कोणाला समजू येत नाही, मस्त जातो खुसकून जातो, खुसकून येतो, काही टेन्शन घेऊ नको तू, पटकन दे ते कपडे दे आणा इकडे. कोणाला आता गुंपा मावशी म्हणा येऊन राहिलो म्हणा मी, हा म्हणजे मग कसं तयारीत राहायची ते. हो ठेव ठेव ठेव. हॅलो हॅलो मावशी, माझा तयारी करून ठेवा, मी येऊन राहिलो तिथं चिकली डोम गेले, ते आई काय म्हणे फाट्यावर काही जाऊ नको म्हणे, सरळ तुमच्या घरी जायचं आहे, तर मी गाडी घेऊन येतो, तर तुम्ही कसं तयार राहा म्हणलं मग, मी कपडे गिपडे आणून राहिलो, आईने दिले ते येऊनच राहिलो मी अर्ध्या पाऊन तासात, येतो मग. आले रे बाबा, इतके दूर काय येतो तू, मी येतो ना आता, कशी येत आहे यातून येतो त्या फाट्यापर्यंत कशी पोहोचतो? नाही ना, तिथं पंक्चरचं दुकान आहे ना आपल्या गावाल्याचं, मग काय ते तेल जर दिसलं तुम्ही तर मग अजून होईल ना ते, हे वा मग कसं घरी जायला अजून किती लोक भेटतील, किती नाही कपडे चेंज कसे करसान, कसं काय मग वैकंदा लोक तुम्हाला, तर तुम्ही काही काळजी करू नका, मी येतो तिथं सरळ सरळ चाललेलो मग. बरं बरं, ये मग लवकर ये, मला कसं गोपे घ्यायचं होता ना, मग आता नातासाठी गोप घ्यायचा आहे, पहिला त्या सोट्यान चोरला कोण होईल तर म्हटलं घ्यायचं आहे मला 10-15 मिनिटं, तिथं जाईन मग, थांबशील ना मग तिथं. हो काही नाही, हो जरासा उशीर होईल, अर्धा घंटा उशीर होईल अजून, काही नाही हो घेऊन घेऊ मग ते, तिथून चालले जाऊ मग. हो ठीक आहे ठीक आहे, हो बस निघ तुम्ही आता. नको आपल्या गाडी मावशी, मग काय राहे बाबा, 10 लोक भेटे म्हणा, तीच रोग येऊ दे, तीच रोग येऊ दे, हा कोणी मग कुठं चालला कुठं चालला, निरा म्हणलं परेशान झालं मग, आता हे घे म्हणलं कपडे दिले आई ना, हे बदलून घ्या आणि लवकर निघा लागणार आपल्याला, उशीर करायला काही पुरत नाही, हा पटकन चालले जाऊ मग आता, हो 6:30 पोहोचलं पाहिजे. हो भानिया, मला काय इतका टाईम लागते मला फाट्यावर तुम्हाला ते कोणती पाहुणे आणायला गेला म्हणतो तू, इतका टाईम लागते का? हा इकडे मला स्वयंपाकाला पोट्टीने सापडून राहिले, पाणी आणलं लागते तर पाणी सरलं, हा कुठं आहे तू? हो ना, ते लग्नरी यायची आहे त्यायची, आता लग्नरी आली आल्यावर आणता येईल ना मध्ये, मग आल्यावर करते मी, यायचं पत्र नाही लग्नरी कधी, थांबलो मी फाट्यापाशी आव ना, आता ऐन वक्तात कोणती पाहुणे येऊन राहिली तर कधी पुढे घरी. ठीक आहे ठीक आहे, ये लवकर येत आता, इकडे पोट्टी नाही येतो काय गुंपा मावशी, हो शांताराम भाऊ जराशी चकचकू येत नाही, बस 2-3 माणसं हाताखालीच पाहिजे चटणी मीठ टाकाले, बरं चला मग आता झाली ना तयारी, दरवाजा लावून घ्या चला मग, ते गोप घेता म्हणता गोप घेऊन चालले जाऊ मग. बाबा तू मालिकांना मदत केली म्हणून मला 12 तरी पाहिलं भेटलं मानाचं, नाही तर काही खरं नसतं माझ्या आता, बरं मी बात तयारी करतो मग आपण चालले जाऊ लवकर, आलीस मग. अरे का पवनीर भाई, तेच तर म्हणलं काय भाण्याला बोलावल्याल तुम्ही, म्हणलं काय दाखव येते काय येते तुम्ही, आला चाटस मारू राहिला का? असं 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 आले आता कोण होय म्हणलं, नाही म्हणलं कौशलाची कोण होय म्हणलं? दिदी आहे ना माझी, दिदी हिंगोलीची आहे ते, माझी मामबहीण नाही का, मामबहीणची मावस बहीण आहे तिची चुलत बहीण आहे, असं आहे. मामबहीणची मावस बहीण तिची चुलत बहीण, राहती तर तू म्हणे मावस बहीणची मामबहीण सांगे मला, मावस बहीणची मामबहीण तिची चुलत बहीण असं सांगे राहती तू? बाबा पटी तुम काही नाही तुम्ही, हे निरा खोलपिटी मला कुठे आहे, कधी का मामुली आहे का, एवढ्या एवढ्या गोष्टीचं ध्यान ठेवते. नाही ना हो तसं नाही म्हणलं, म्या म्हणलं राहती मावस बहीणची मामबहीण आणि तिची चुलत बहीण असं म्हणलं म्या. हो ना मग तेच म्हणलं मी, तेच म्हणलं तू पहिले म्हणे मामबहीणची मावस बहीण तिची चुलत बहीण असं म्हणे तू, आता म्हणून राहिले असं तुमचं डोक्स बयाड वाटते बाबा, मी आता हेच म्हणलं ना मावस बहीणची मामबहीण तिची चुलत बहीण असं म्हणलं म्या, वैसे बोलावून नाही वैसे बोला माय बाग घोराय तर मावस बहीण मामबहीण, हो ना हो ना जे काय असेल ते मामबहीण असं मावस बहीण असं काय करायला लागते, चल भनू चाल बरं लवकर या म्हणलं कौशलाजी, या तिकडे जरा असं करू सरू लागले, चला कंदीला बाजी चला. आपण ती काय म्हणजे मामबहीणचं मावस बहीण, मावस बहीणचं मामबहीण काही चुलत बहीण काही समजून नाही राहिले का, हिंगोलीच्या सण पण काय आता मी लग्न दिन तुम्ही आला नाही आमच्या घरी, काही असं म्हणजे दिसणीच नाही पडले ना, काय येत नाही तिले हिंदी बोला वही बोला मग, नाही तुम हमारी शादी में आई नहीं थी क्या, दिखी नहीं हमको ना बाबा, ऐसे कैसे करता हो कुछ भी बदलाव नहीं हुआ, बस वैसे की वैसे एक ठुनी भी नहीं बदली तुमने, फिर क्या तुम कुरुडिन बन के आई थी ना इनके साथ, हो का हो ना काय आवाज येईल का, म्हणजे गुंपा बुटी सारखं पडू राहिला नाही, हो पण काही म्हणा आमच्या गावात एक गुंपा बुटी आहे, हो तिचा आवाज का नाही तुमच्यासारखाच आहे, फक्त भाषेचा फरक पडू राहिला इथं, नाही तर कसं बिलकुल सेम टू सेम दिसते मला, हो म्हणजे आवाजातही सारखं पण वाटते, जरा चेहऱ्यातही थोडंसं कसं जवळपास येते तसाच. आता इले काय माहिती गुंपा बुडीन काय बुडी हिचं काय काही संबंध, जा बरं तुम्ही काम कमी लागा आता आम्हाला या लागते पटकन तिकडे वगैरे करा लागते आपल्याला, जा पुढे नाही हो हो ती आहे म्हणा, हो पण असते कोणाचा चेहरा सारखा समजा, हो पण आहे पा पण म्हणजे वाटते गुंपा बुडी सारखा असले का, बरं ठीक आहे मग येतो मग आम्ही, येतो तिकडे आम्ही जातो तिकडे, हो ये मग. आता आघाचा बुडा आहे बाबा कधी द्या कमाल आहे बाबा, वैयक्तिक मी आता म्हणलं वैयक्तिक काय मी, चला आता पटकन तयारी करून चालले जाऊ तिकडे.
पाहिले पाहिजे तेव्हा एरंगियर काहीच नाही येरी फाटते ते याच्या त्याला देणं आहे त्याचं याला देणं आहे काय अर्थ आहे त्यांनी हा कोणते कपडे धडायचे असते त्यातले शेला टोपी देऊन दे आपला 10-20 रुपयाचा शेला घेऊन घेजो आणि टोपी घेऊन घेऊ 10-20 रुपयाची मग आज बसली आपली काही बी करत मग नसते काम आहे काहीच नाही फालतू काम आहे बस होते शेला टोपी देऊन देईन बस होते पण काय तर बसले आपले काही कर जा घेऊन जाय तेवढं बस होते आपल्या पुराच्या लग्नात असेच मग लोक घेऊन शेला टोपी झुटके म्हणून म्हणलं कसं आपल्याला दिला तर लोक दे काय ठेवू नाही आपण भूषणचं लग्न आलं टाईम आहे अजून आतापासून नको विचार करतो तोपर्यंत काढलं बदलते हा जाय तू घेऊन जा काही टेन्शन घेऊ नको मग काय 100 रुपये साडी आणत नाहीत बाया 100ची द्यावं लागते आहेस काय त्याच्यात घालत कोणीच नाही जा घेऊन जाय ते हॅलो हा कोण बोलता हॅलो हॅलो मूर्तीजापूरहून बोलतो म्हणलं समर्थक बोलतो तुमचा विजूकाटा संघटनेचा सदस्य शाखा मूर्तीजापूर काय म्हणते वाय मूर्तीजापूर वाले काय म्हणता वा काय म्हणता काय म्हणलं काय नाही म्हणलं आम्ही ते आता चांगलं योगदान केलेलं आहे पिस्तुल्या नावासाठी जास्तीत जास्त कमेंट केलेलं आहे आम्ही बघा जरा कसं आपलं नाव झालं पाहिजे बरं कमीत कमी उर्फमध्ये तरी त्यांच्या पोराचं नाव आलं पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन करू रस्ता अडू काही ना काही करू तेच म्हणलं त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला रस्ते अडवत म्हणते बाबा आम्ही संघटना सक्रिय आहे का तिकडे आपण इकडे तर सगळं उतारणं पडलं असं असं हो का अच्छा अच्छा ठीक आहे तर मी काय म्हटलं तुम्ही तसं काही करू नका करतो मी काही ना काही प्रयत्न करतो तसं आपलं पर्सेंट कमी आहे ना त्याचं कसं आहे अंबरचं 80% लोक कमेंट करू राहिले आपले 20% नाही भरू राहिले ना 15-15% चालू आहे आपला गणित तसा जोर लावणं सुरू आहे आमचा परंतु कसं आहे आपलं पिस्तुल्या नाव 2 नंबरवर चालू आहे ना असं कमी थोडी आहे काही बाकीपेक्षा 2 नंबरवर असल्यावर आपण आपली बाजू मांडू शकता ना कारण की कमीत कमी उर्फमध्ये तरी पिस्तुल्या आलं पाहिजे हो नाहीतर आम्ही टायर जाळू काहीतरी करू बरं ठीक आहे त्याची काही चिंता करू नका 2 नंबर चालू आहे ना आपलं बरोबर ठीक आहे 10 वाजे लोक करा म्हणा कमेंट अजून पाहू आपण किती वाढते काय वाढते ठीक आहे ठेवतो मग ठेवतो बरोबर ठीक आहे करा प्रयत्न करा तसं काही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या मागं आहो शिवलाल हो आगे बडो हम तुम्हारे साथ है चलो रक्ते फिर फोर ठीक आहे अच्छा ठीक आहे करतो मी प्रयत्न करतो तिकडे बोलवून आला तुले हे चप्पल कशी काय इथं लालवाली हे तर गुंपाजी चप्पल मॅच घेऊन दिली होती आता मी आणली होती नाही त्यांची बजार अजून इथं कशा काय आले मला गुंपाजी अंदाज ते गुंपाजी आली का मला माई हा चप्पल दिसून राहिली इथं बाबा गुंपा आजी पाहिली तिकडे इथं कशी काय चप्पल देणार आहे ते आमचे इथं पाहुणे आल्या तर माझ्या आईची मांबई नाही होत ते त्यांची चप्पल होत मग काय इथं काय ती नाही ना भानुदा अरे बाबा मला पैसे दिले ना गुंपा आजीनं मग आता दोन्ही हे पा शेवंत आजी चप्पल आणि हे चप्पल सारख्याच आणल्या ना म्या शेलूच्या बाजारात आणल्या ना म्या नाही ना रे बाबा जाऊ दे तिकडे चल काय काय म्हणतो म्हणणं काय ते बाबा तिकडे ते जा लागते सैपा कशी तिथं कोणीच नाही ना पोट्टे नीला चाटा मारू आले ते मग झाब्या कल्ला गुराला चल लवकर हो ना आता नेमकं आलं बस पाणी पिलं बस निघूनच राहिलो ना चल लवकर चल पण काही म्हणायचं आहे हो हे चप्पल कसं मला गुंपा आजीचीच वाटू राहिली बा वर जाऊ दे चल चालतो चल पाहुणे बाई म्हणलं हा तुमच्या घरी दिसू राहिले आलेल्या मला तेच विचार करू आलो मी ते काय बरं मी काय म्हणलं मावस बहिणीची माम बहीण समजा मावस बहिणीची माम बहीण आणि तिची चुलत बहीण म्हणजे मग हिची कोण समजा नाही त्या हिशोबाने कोण होती बरं माम बहीण हिची बी माम बहीण आता समजा हिच्या मावस बहिणीची माम बहीण म्हणते ना मग हिची बी माम बहीण येते ती बी म्हणजे हिची माम बहीण समजा नाही का असं हिंगोली होय म्हणे मला काय माहिती काही वयक नव्हती म्हणा आता सांगे दूरचं नाता आहे जरा असं काही जास्त येणं झालं नाही माहिती नाही आपल्याला काही म्हणा राजा हो गुंपाबाईच्या वानावर आहे बोलती बी तशी पटोपटो नाही का हो पण मला तर वाटते आता गुंपाबाई नाही आली तर म्हणलं तिची जागा येणंच घेतली बिचारी नाही का जाऊ दे कोण ना कोणी आलं ना हो जाऊ दे तिकडे आता उशीर काय करू नका अयर करून टाकू पटापट मी आले 2 मिनिटं झाले साडी बदलून हा लवकर चला अयर करणं पडतं नाही हमारे पास तो कुछ नहीं है तो मैं क्या करती मेरा एक गहना दे देती चलता ना हां दिया तो चलता क्या गहना म्हणजे काय काय द्यायचं म्हणजे तुमची वेळ काय द्यायचं म्हणजे मराठी समजत नाही राहिली हो तर ते म्हणे गोप द्यायचा आहे गोप त्याच्याजवळ गोप आहे म्हणजे बाळाला गोप देतो म्हणे मी म्हटलं द्या बाबा मग तुमची इच्छा आहे तर घरच्याला श्रीमंत आहे म्हटलं द्या मग चला शिक्षण देऊ न बुद्धिवान मी करीना आली
इची मावस बहीण आहे म्हटलं ते मामा बहीण म्हटलं ते वेअर करणार आहे पण कसं कपडे काय आले नाही तर ते काहीतरी द्यायची इच्छा आहे द्यायची तर म्हटलं ते तेवढं स्वीकार कर. नाही नाही रणदेव रा वैसे को जरूरत आहे या पे कैसा हमारे यहाँ चलता हो कैसा जिसके या लड़के का ये है सब जो क्या बोलते उसको वारसा है तो उसको ये अयर करते लोग हमारे हमारे ससुर जी भी आए हैं बाकी लोग गाँव के भी करते तुमकी कोई जरूरत है वैसी नहीं नहीं वैसे कुछ नहीं है मेरे पास कपड़े वगैरह कुछ नहीं लाए मैंने और मेरे पास गहने बहुत से हैं तो मेरी इच्छा बन रही थी कि मैं भी कुछ दे दूँ और कौशल बोल रही थी कि मैं कपड़े दे रही तो मैंने बोला मेरा कुछ चेन देना है तो मुझे इनको चेन देना है बच्चों को. अरे बाप रे चेन बाबा नहीं नहीं रहो जाना कहीं ना कर दियो बाबा नहीं नहीं होना नहीं होना नहीं हाँ ये चेन होना ही नहीं हमको ये तुम्हारे पास रखो नहीं होना हमको नहीं नहीं वो तो तुमको लेना ही पड़ेगा हाँ क्योंकि मैं इतनी देर दूर से आई हूँ और मैं कभी आऊँगी नहीं आऊँगी हाँ तो ये मेरे तरफ से इसको तोहफा है. नहीं वैसे कुछ आवश्यकता नहीं थी लेकिन तुम बोले तो ले लेते फिर मस्त म्हणलं पाहुणे बहीण गाणे म्हणा बाई म्हणलं मारतीच आहे म्हणा नाही का शांताबाई हा आपल्या इकडचं म्हणा आळणा बांधला जांबाच्या झाडाले पाचव जांब दे जो माया झुंबरच्या अंबरले पाचव जांब दे जो माया झुंबरच्या अंबरले. दीदी कोणता नाम होगा लोगों ने कोणसा पसंद किया दीदी 80% लोगों ने बताया अंबर का नाम अंबर ही रखो बोले अच्छा है वो अंबर नाम अंबर झुंबर घर फिरवे तो चला मग आता बाया नो चला अंबर चं हे नाव घ्या बरं पाळण्यातून चला चला सविता बाई आता आते हा ना बाबा तुम्ही पुराची घ्या घ्या नाव घ्या आजी आजी वा बैठ बैठा चुप बैठा बोलो ना बोलो ना हा बोलो नाम बोलो च्याऊ म्याऊ पाळण्या खायच्या घुगऱ्या खाऊ चर्रे अंबर खेळायला जाऊ भूषण चाय घेतो म्हणजे ना बाबा यायला घेऊ द्या म्हटलं मगापासून म्हणून राहिले म्हणा भूषण चाय म्हणा तुम्ही सांगा आता पा बाय हो आता अंबर नाव तर फिक्स झालंय पण उर्फ एखादं पाहिजे ना काही काही लग्नाच्या तेव्हा दे तिथं तर त्याचं नाव आता 80% लोकांनं हे सांगितलं अंबर आणि 15% लोकांनी सांगितलं पिस्तुल्या आणि 5% इतर आहे बाकी तर उर्फ पिस्तुल्या आपण ठेवून देऊ हा चालते ना काय बाबा कुछ भी रख ये नाही ना बाबा रंजना हो ये अच्छा आहे बरं आहे नाही चलता हमारे इसमें एक दो नाम चलते हो तो ये अंबर फिक्स हो गया लेकिन कभी कभी उर्फ में पिस्तुल्या आता नाव घेतो मी पंक्तीतले लड्डू पाहून मनात होतात गुदगुल्या पंक्तीतले लड्डू पाहून मनात होतात गुदगुल्या गीता आणि झुंबरच्या पोराचं नाव ठेवलं पिस्तुल्या गुंपाजीचं आलं नाही म्हटलं आता एक नाव मी घेऊन घेतो गुंपाजीच्या गाडीला भेटला VIP नंबर गुंपाबाईच्या गाडीला भेटला VIP नंबर झुंबरला मुलगा झाला नाव ठेवलं अंबर चला आता अंबर उर्फ पिस्तुल्या नाव नामकरण झालेलं आहे आणि चला आता जेवण करायला जाऊ सर्वजण चला चला आता नामकरण आटपलं आपलं तर आपल्या बाळाचं नाव झालं अंबर झुंबर घर फिरवे उर्फ पिस्तुल्या झुंबर घर फिरवे आता नामकरण झालं आहे तर सर्वांनी आता जेवण केल्याशिवाय जाऊ नका तर चला आता घ्या आपलं आटपतं घ्या चला चला खाली काय लागलं भाण्या जाणं तिकडे ते बायाच्या पंक्त आहे तिकडे वाळणं कर जरा इकडे काय लागलं तू जा फटकन.
अरे का जो काहीतरी शेक आला वाटेल नाही का हो तिकडे जो नायकाला जा हो चाललो ना मी आलो चाल चाल मग तुम्ही भी चला ना शिवाळ करा ले नाही आम्ही जरा महत्वाच्या कामात आलो सामी हो तू तुम्ही जा पोट्टे आहे ना तिथं जा 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 करू लागा जरा पुढे जाओ आणि तिकडून ऐका नाही का चला तुम्ही म्हणताच कसे होऊन की 100% तुम्हाला वाटते की बा हे गुंपा बुडी हो हे कसे होऊन तुम्ही निश्चित करता काही ना काही समजा म्हणजे कसं कसे होऊन लक्षात आलं म्हणजे शेक याद जातो आहे ना ते आता तू सांग कोणी आता एखादी बाई दुसऱ्या गावाला जाऊन कोणाला गोप देते का किती रुपयाचा गोप आहे ते 20-25 हजार रुपयाच्या वर गोप आहे मग इतकं कोणी नसते त्याचा किती काही मोठे लोक असला ना जितके मोठे तितके खोटे असते ना चारांनी उगायचं कोणी तू काय बोलू राहिला त्या बुडीनं किती रुपये दिले 20-25 हजार रुपयाचा गोप दिला म्हणून त्याला ओळख ना पायक नात्यात ना गोत्यात कसं काय दिलं मग ते म्हणे की मग म्हणे मग नातासारखा आहे म्हणे म्हणून मग दिला म्हणे असं म्हणते येणार बा नातू असो का तिकडे पण तू असं कोणी कोणालाच नाही देत ना मग आता पाया लागले ना आता गावाला जायचे रुपया देत नाही कोणी मग आजकाल मग पहिले तरी देत जा आता कोणीच नाही देत म्हणून म्हणलं 100% सांगतोय गुंपा बुडीस आहे कारण की चेहरा तसाच आहे काहीच फरक नाही ना आवाज तसाच आहे ना फक्त हिंदी बोलते एवढाच फरक आहे हिंदी तिथे स्वतःहून बोलणं सुरू केली असं बोलले कसं तसं म्हणजे मी डाऊट येऊन राहिला भानेल मी पाठवलं होतं मी आता ते म्हणे मी फाटवून येतो म्हणजे 10 मिनिटं हो त्यांना 1.5 घंटा लावला याले म्हणजे बहुतेक चिकनी डोंगेला गेलं सगळं भाने घेण्याचा हात आहे घ्यायच्यात त्यामुळे त्याला मा घरात काय शिजून राहिलं मलाही माहित नाही मायचा खुर्च हे बस तुम्ही काय करा आता आपण असं करू हो ते होय म्हणते ना हो तर हो लग्जरी येऊ राहिली म्हणते याची फाट्यावर हा आपण लग्जरी जाऊ थांबू तिथं काही येते तर पाहूस पाहू ना मग खरोखर गोष्ट आहे का ते तर समजणार ना मग ते जर खरं असेल तर तिथं लग्जरी येईल बस बस हे बायाचे जेवण झाले की ते बुडी निघतो म्हणे आपण तिथं जाऊ आधीच बसू तिथं इकडं जर निपटू देऊ आपण तिकडे चालले जाऊ फटकन बस 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 तसंच करायचं आपल्याला बस चला गाड्या काळा आणि तिथं थांबू पाऊस आपण 100% सांगतो ना गुंपा बुडीस आहे बरोबर चला मग आता लवकर तिकडे जायची तयारी करू तिथं फाट्यावर थांबून जाऊ आपण ते भाय भाने अबे जाना बे भाने तिकडे इकडे काय मिरो मारो करू राहिला तू तिकडे वारण करायला पुटरे तू इकडे काय लिहू राहिला अखे काय म्हणे वैर आता भांडं फुटलं वाटते नाही का सटकन पोया लागते दुसऱ्या रस्त्यानं बुडीला घेऊन जायला फटकन नाही नाही काही नाही म्हणलं मी बकेट नाही आलो बकेट कमी पडू राहिला आलो चालो बकेट आहे तिकडे वांगीची बकेट आहे का रे बरोबर आहे बरोबर आहे बा कधी ला बुजी तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे हे बा काहीतरी तुमच्या घरातच शिजेल दिसते मले बुडीनं हे बा बहुतेक 100% कपडे दिले आणि भाने न्यायला गेला आणि हे असं घडलं 100% सांगतो फाट्यापर्यंत आपल्याला जास्त लागते आता चला आता लवकर लवकर भाने काहीतरी कोशिश मध्ये आहे होता एवढ्यात असते चला फटकर आई हे बा मावशी मी काय म्हणतो गुंपा मावशी लवकर निघा लागते आपल्याला हो काहीतरी शेक आला आता हे शांताराम भाऊ माय बाबा हो यायचं कसं आता हे काहीतरी गोष्टी चालू होत्या हो म्हणे 100% म्हणे गुंपाबाई साहेब म्हणे एवढे मोठा गोप कोणी देऊ शकत नाही म्हणे वाटलं बापा म्हणे येतेच म्हणले काही ना काही आता काय करते म्हणे मग काय इकडे येतेच काय 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 म्हणते म्हणे मग काही नाही म्हणत ते त्याची काय छान आहे तुझ्या पुढे बोलायची तर ते तिथं थांबते फाट्यावर हो म्हणजे आपण कोणत्या लग्जरीन जाते पाऊस म्हणजे आपण हो तर आता कोणती लग्जरीन कायचं काय कायच्या असतं काही नाही म्हणून म्हणलं सटकन निघा लागेल आपल्या इथं थांबण्यात मजा नाही आता ते कसं अजून त्या जगा अजून म्हणजे तलावर जाग्यावर काय मिळणं नाही काही आपण सटकन निघून जाऊ गाडीनं बरं हे बा गुंपा बाई जा म्हणलं तुम्ही लवकर कसं टाईम करण्यात मजा नाही हा हो जा म्हटलं त्याच्या गाडीवर बसून आणि म्हणलं भानू भाऊ सरक्या रस्त्याने जाऊ नको म्हणलं इकून जा हो या दुसऱ्या रस्त्याने जाऊ इकडे इंजोळीच्या इकून बरं राहते तिकूनच जातो मी कोण की कसं आहे हो तिकून ते चाललेस ना मग इकून जाऊ बाबू हा टेन्शनचं काम नाही चला मग लवकर चला मी गाडी काढतो फटकन दादा मला जे आता 12:05 होतं ते माझ्या पायने झालं गोपाई दिला चल मग फटकन अजिबात जात नाही म्हणलं तो काय हो खबरदार म्हणलं गेली दादा आम्हाला सगळं माहित आहे सगळं सगळं पता लागलं आम्हाला जाऊ देत नाही तू दे मी जाऊ देत नाही आई तो तुझ्या निर्णय काही करून बदल बनला कसं असते हे बा तिथे जगाचा स्वामी आईविना भिकारी खरोखर काही नसते म्हणलं आई नसली ना काहीच नसते त्या भासाचं प्रेम जे असते ते आईचं खरोखर असते आईची वया कोणालाच येत नाही तू काही कर पण तू जाऊ नको अरे बाबा मी जाण्यातच तुमचं चांगला भवितव्य तुमचं भविष्य आहे मी कसे आता किती दिवस तुमच्या पुरणार आहे विनाकारण तुमच्या मना 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 एक तर माय बोलणं हे ते किचा किची भांडणं हे ते त्यापेक्षा बाबा मस्त आता तुम्ही संसार चांगला सुखाने जगा मी तिकडे राहतो जोपर्यंत होते तोपर्यंत तिकडेच राहतो नाही काही नाही राहिलं काय खाल नाही म्हणलं तुला काही नाही झाला कदाची बात म्हणलं वागवत नाही का ती सून नाही नाही काही नाही म्हटलं आम्ही तुमचं काहीच ऐकत नाही आता तुम्ही माझी आई आहे असं मी समजतो तुम्ही मला पूर्वी म्हणून समजा आणि चांगला सुखा संसार आपण एकत्रच राहू आणि तुमच्या नात्याला तुमची माया भेटत सगळ्याला पद्धतशीर चांगलं वाटत तुम्ही अजिबात जायचं नाही म्हणजे नाही जायचं तुमची ती गाडी घेतली ते भानूला पाठवून देऊ परत आणू हा हो आधी जाऊ नको ना आधी जाऊ नको ना बरं बाबा आता तुम्ही म्हणत असता आता ठीक आहे मग आता निर्णय बदल तुम्ही फक्त मला एक सांगा मी तर म्हणलं आम्ही चाट देऊन या रस्त्याने आलो तुम्हाला कसं काय पता लागला आम्ही इकडून चाललो म्हणून हा ते तिकडे वाट पाहत बसले आम्हाला भानू सांगे मला पता लागला म्हणून पण म्हटलं तुम्ही कसे काय इथं आले गुंपाची चप्पल तर दुसरी आणायची असती मी तुला चप्पल आणून दिली होती तेच होती तुझ्या पायातली चप्पल मग मी कौशलाजी बलाला आलतो तर तिथे ती चप्पल दिसली मला तेच ओळखलं म्या हे गुंपाजी सोय म्हणून म्या जगण्याला सांगितलं होतं म्हणून आम्ही इकडून बसलो सर म्हणजे चप्पल त्यानं ओळखलं तुम्ही नाही हो त्यानं बरं ओळखलं समजा कनेर बुड्यानं बरं बरं ठीक आहे जाऊ दे आता जे झालं ते झालं चला आता परत तर म्हणलं इकडे तुंग्याचं कोण पाव काय करा मग आज इकडे सगळ्या गोंधे गोंधे होत होता मग चला मग आता सगळेजण परत जाऊ आनंदाने राहू चला चला दिसलं ना मध्ये भान्या भान्या गाडीची किक सुरू करते दिसलं मध्ये फटकन घेऊन पाहिलं असं ते 100% मध्ये वाटते की इकडे पोहोचे आपण इकडे येपर्यंत गेले कधी इथं आता 1/2 घंटा झाला इतका टाइम लागते यायला दिले म्हणा बा ते काय आता काय गेलं का नाही का तिथंच थांबले का आपली आपण दिसलं म्हणून वापस गेले काय सांगा आता
काय मला तर वाटते गेले वाटते आपल्या आधीच. मग काय तर भाने आलं बी ना त्यानं बसून नाही दिलं आणि कुठं गेले ते काय सांगा आता. मग काय आता हे बाई इथं सापडत होते ना आपल्याला सगळं. हॅलो सरपंच साहेब कुठं आहे काय आले का भान्या आपत करतो तू नामाले म्हणतो कुठं आहे का आहे तर हा खरं सांग ना का आहे ती गडबड हा हो ते म्हणलं गुंपा बुटीस होती वाटते ना आम्ही इथं फाट्यावरून उभं आहोत तू वाट पाहू राहिलो कुठं आहे तू. अरे बाबा मला शक आलता तरी वाटेच म्हणे काहीतरी तुमचा घोळ गंभार आहेच म्हणलं. अरे मी त्या रस्त्याने गेलो टिकून तर टिकून नाही लागा भुसण्या उभंच होता आडवं हो त्याने तुमच्या आधी पता लागेल होता हो तर आता झालं मला निपटलं प्रकरण हो आता आम्ही सगळेजण चाललो घराकडे हो या तुम्ही आता नाही तर बसताना रात भरती तो या तुम्ही आला कधीला बोजी बरोबर आहे म्हणलं तुमचं हो गुंपा बुटीस होती ते पण तिकून गेले होते त्या रस्त्याने ते हो पण तिकडे भुसणे गिसणेले आपल्या आधी माहीत होतं म्हणते हो चला आले ते घराकडे निघाले म्हणते चला आता निपटलं म्हणलं बारशाचं प्रकरण आता हो चला झुंबरच्या पोराचं नाव अंबर ठेवलं आणि बुडी घरी आली हो चला विषय क्लोज झाला आता उद्या नवीन विषय घेऊन येऊ आता 5 वाजता चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर नसेल केला तर सबस्क्राईब करून टाका रे बाबा करा करा लवकर ते मारती वाट पोराला तिकड्या ठीक आहे धन्यवाद मग उद्या भेटू 5 वाजता नवीन विषय घेऊन.